मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी विनर या यूट्यूब चॅनलवर एका महत्त्वपूर्ण जाहिरातीसोबत। शिक्षक पात्रता परीक्षेपासून शिक्षक भरतीपर्यंतचं प्रत्येक महत्त्वाचं अपडेट वेळेवर प्राप्त करण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। केंद्रीय विद्यालय आयोग निर्माणित सांदा या ठिकाणची जाहिरात झालेली आहे। प्रसिद्ध आणि भरतीसाठी असणारा थेट मुलाखत घेऊया, पदांचा तपशील सविस्तर जाणून। प्रस्तुत संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षकांची पदे भरण्यात येणार आहेत, ज्यासाठी शैक्षणिक अर्हता आवश्यक आहे। 12वीमध्ये कमीत कमी आपल्याला 50% गुण असणं आवश्यक आहे, सोबतच डीएड किंवा बीएडमध्ये सुद्धा 50% गुण असणं आवश्यक आहे। त्यासोबतच आपण जर सीटीईटीचा पेपर क्रमांक 1 उत्तीर्ण असणार आहोत तर या पदांसाठी आपण पात्र आहोत। या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे 21,250 आणि मुलाखतीची तारीख आहे 3/3/2022। त्यानंतरचं भरण्यात येणारं पद आहे स्पोर्ट्स कोचचं। बीबीएड किंवा एमपीएड असणारे उमेदवार या ठिकाणी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत। 21,250 या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे। मुलाखतीची तारीख आहे 4/3/2022। त्यानंतरचं पद आहे योगा टीचरचं। या ठिकाणी वेतन असणार आहे 21,250 आणि मुलाखतीची तारीख आहे 4/3/2022। नंतरची पदे आहेत कला, संगीत आणि नृत्य शिक्षकासाठी। मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवी प्राप्त असणं आवश्यक आहे। या पदांसाठी 21,250 रुपये दिलं जाणार आहे वेतन आणि मुलाखतीची तारीख आहे 4/3/2022। पाचव्या क्रमांकाचं पद आहे पीजीटी अर्थातच पोस्ट ग्रॅज्युएट टीचर्स। यामध्ये विषय आहेत रसायनशास्त्र, हिंदी, गणित, इंग्रजी, भौतिकशास्त्र आणि जीवशास्त्र। या पदांसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे संबंधित विषयामध्ये, सोबतच आपल्याला 50% गुणसुद्धा असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर उमेदवार हा बीएड उत्तीर्ण असणं आवश्यक आहे। या ठिकाणी वेतन दिलं जाणार आहे 27,500। मुलाखतीची तारीख असणार आहे 3/3/2022। त्यानंतरची पदे आहेत टीजीटी अर्थात ट्रेंड ग्रॅज्युएट टीचरची। यामध्ये विषय आहेत हिंदी, सामाजिक शास्त्रे, गणित, विज्ञान, संस्कृत आणि इंग्रजी। या ठिकाणी वेतन देण्यात येणार आहे 26,250 आणि या पदांसाठी जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर संबंधित विषयामध्ये आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे 50% गुणांसह, सोबतच आपलं बीएडसुद्धा असणं आवश्यक आहे। सीटीईटी उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना या ठिकाणी देण्यात येणार आहे प्राधान्य। टीजीटीसाठी मुलाखत असणार आहे 3/3/2022। त्यानंतरचं पद नर्सचं आहे। नर्सिंगमध्ये डिप्लोमा असणं आवश्यक आहे। 4/3/2022 या पदांसाठी होणार आहे मुलाखत। त्यानंतर काउन्सिलरचं पदसुद्धा भरण्यात येणार आहे। त्यानंतर पीजीटी कम्प्युटर या विषयाचं पदसुद्धा भरण्यात येणार आहे 27,500 किंवा 21,250 या ठिकाणी वेतन देण्यात येणार आहे। 4/3/2022 ही मुलाखतीची तारीख असणार आहे। सदर पदभरतीच्या बाबतीत काही महत्त्वपूर्ण सूचना सदर संस्थेच्या मार्फत देण्यात आलेल्या आहेत। सर्वप्रथम मुलाखतीसाठी आपल्याला 9:00 नोंदणी करावी लागणार आहे विद्यालयामध्ये। त्यानंतर मुलाखतीसाठी आपल्याला कोणत्याही प्रकारचा भत्ता देण्यात येणार नाही आहे आणि उमेदवार हा इंग्रजी आणि हिंदी या दोन्ही विषयामधून शिकविण्यासाठी पात्र असणं आवश्यक आहे। सदरची पदे ही कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत। मुलाखतीसाठी आपल्याला नोंदणी करायची आहे 9 ते 10 दरम्यान दिलेल्या तारखेला। त्यानंतर विद्यालय जो निर्णय घेणार आहे नियुक्तीच्या संदर्भात तो निर्णय अंतिम असणार आहे। चांदा स्कूल ही भद्रावतीपासून 2 किलोमीटर आहे। आऊद चांदा वसाहत या ठिकाणी ती स्थित आहे आणि मुलाखतीला जात असताना कोविड-19 सर्व नियमांचे आपल्याला पालन करावे लागणार आहे। या ठिकाणी मुलाखतीला जाण्यापूर्वी उमेदवारांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या ठिकाणी भरली जाणारी पदे ही कायमस्वरूपी नसून कंत्राटी तत्वावर शैक्षणिक वर्ष 2022-2023 भरण्यात येणार आहेत। सदर पदभरतीच्या बाबतीत अधिकची माहिती जर आपल्याला जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एका वेबसाईटला भेट द्यावी लागणार आहे। वेबसाईट आहे चांदा OF.KVS.AC.IN।